विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आजच्या या गणिताच्या तासामध्ये स्वागत आहे. आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीनं अभ्यास करायलो, कारण जे गैरहजर मुलं आहेत त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून या पद्धतीनं आपण रेकॉर्डिंग करत आहोत. मग आज आपण पुढचा भाग पाहणार आहोत, कालच्या सांख्यिकी प्रकरणातला सराव संच 11.3. ठीक आहे, तर मग पुस्तक उघडा सगळेजण, वही काढा, प्रश्न तिसरा लिहून घ्या. आणि तिसऱ्या प्रश्नात काय बघायचं आहे, 11.3 मधला पहिला प्रश्न काय पाहायचा आहे, खालील सारणीतील माहितीवरून शतमान स्तंभालेख काढा. फार सोपा स्तंभालेख आहे. चला, आलेख वही आणली ना सगळ्यांनी, छान पाहूया आपण. हा बघा, बघा मुलांनो, हे फार प्रश्न महत्त्वाचा आहे. हां, सोपा तेवढाच आहे आणि महत्त्वाचा आहे. कसं करायचं असतं आहे आपल्याला. आता इथं तुम्हाला दिलेलं काय माहिती दिलेली आहे, आठवीची. इथं दिलेलं आहे तुम्हाला इयत्ता आठवीची तुकडी. कोणती आठवीची? अ तुकडी, ब तुकडी, क तुकडी, ड तुकडी. पुन्हा अ श्रेणी, गणितात श्रेणी अ आलेले, अ मध्ये आलेले विद्यार्थी दिलेले आहेत एवढे, आणि एकूण विद्यार्थी दिलेले आहेत. हे मला सांगा आता, शतमान म्हणजे शंभर, शंभर म्हणजे शेकडा, आणि शेकडा म्हणजे, शेकडा म्हणजे, हां हां हां, त्याला काय म्हणतात तुम्ही परीक्षेत, तुला किती टक्के म्हणतात ना. हां, तर शेकडा म्हणजे शतमान, शतमान म्हणजे टक्के. आता ह्यांचे टक्के काढायचे आपण, लक्षात आला. आता काय करायचं ह्याच्यातला, इथं टक्केवारी काढून घ्यायचं एक शेवटचा कॉलम. आणि आलेखाची जी वही आहे त्या आलेखाच्या वहीमध्ये जे आलेखाचा कागद इकडा असतो आणि तिकडल्या ह्याच्यात हे प्रश्न जशाला तसा लिहायचा, आणि इथं टक्केवारी पण काढून घ्या अशी. याचा हे टक्केवारी. मग आता टक्केवारी कशी काढणार बघा. अ तुकडीची टक्केवारी कशी काढायची, 60 पैकी 45 मार्क पडले. किती पैकी 45? 60 पैकी 45. कसं लिहितोत रे, समजा आता हे गोल आहे, हा ह्या गोलमध्ये 4 भाग आहेत, 1 2 3 4, आणि एक भाग रंगवला आहे, बरोबर आहे. तर काय म्हणतात तुम्ही, 4 भागापैकी एक भाग रंगवला म्हणतात ना. तसंच इथं 60 पैकी 45, मग 60 खाली लिहायचं, 45 वर लिहायचं, एवढं समजलं. आणि टक्केवारी काढण्यासाठी त्याला 100 न गुणायचं. मग आता हे शून्य कटला, हे शून्य कटला, आणि मग 2 न भागा, किंवा हां 2 न, 2 2 4, 2 3 6, आणि 2 5 10, एवढं समजलं. आता 3 न 45 भागू डायरेक्ट, 3 1 3 3 1 3, 1 उरला 3 5 15, 15 × 5 किती आलं, 15 1 15, 15 2 3, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, म्हणजे इथं आलं 75%. एवढं समजलं. तसंच सगळ्याची टक्केवारी काढायची आता आपल्याला. एची टक्केवारी कशी काढली समजलं ना, तशीच आता बीची काढायची. आणि हे तुमच्या आलेख होईमध्ये लिहायचं बरं का रे सगळं असंच. आता इथून ठेवतो तसंच, बी 55 मार्कापैकी 33 मार्क पडले, त्याला गुणिले 100 टक्केवारी काढण्यासाठी. मग कसं, 11 1 11 11 3 33 11 5 55, आलं कटाकाटी. पुन्हा 5 1 5 5 2 10, 0 ला 0 20 × 3 20 3 60, इथं 60%. त्याच्यानंतर पुढचं, सी 40 पैकी 10, हे बघा आहे 40 खाली 10 वर × 100, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. त्याच्यानंतर काय काढायचं, 2 2 4, 2 5 10, आणि नंतर काय, 2 1 2, आणि 2 5 10, 5 5 25, हे सी किती आलं, 25%. एवढं समजलं. आणि शेवटचं, डीची टक्केवारी किती, 75 पैकी 15 मार्क × 100. मग 25 न भाग घाला, 25 × 100, आणि 25 × 3 = 75, मग काटाकाटी झाली, 3 न 15 ला, 3 1 3 3 5 15, 5 × 20, म्हणजे हे किती आलं, डी 20%. हे समजलं बाळांनो, असं छान टक्केवारी काढायची. आणि टक्केवारी काढलं की आता समजा ही वही म्हणजे तुमचं हे फळा म्हणजे आलेख कागद आहे असं समजा. पहिल्यांदा तुम्ही काय काढायचं बेटा, वाय अक्ष असा सरळ काढून घ्या, एवढं समजलं. ह्याला इथं वाय नाव द्या. त्याच्यानंतर एक्स अक्ष काढून घ्या, हां ह्याला इथं एक्स अक्ष नाव द्या, इथं 0 द्या, एवढं समजलं सगळ्यांना. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे बघा, शतमान स्तंभालेख काढण्यासाठी सगळ्यात सोपा असते बाळांनो, 10 पासूनच सुरुवात करायची इथं. हे बघा,
हे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 ए एवढं समजलं सगळ्यांना? हे बघा, हे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 ए बाळांनो इतकं कळालं? त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? टक्केवारी ही जी दिली आहे सगळ्याचे 100 आहेत, बरोबर आहे? शतमानमध्ये काय करायचं? सगळ्याची 100 काढायचं, ए बी सी डी. आता हे 100 बघा, इथून अशी एक रेष वाढायचं, डायरेक्ट 100 घ्यायचं. हे झाला ए, पुन्हा हे बी, हां पुन्हा काय आहे हे बघा सी. सगळे 100 घ्यायचे बरं का रे? हे बघा, हे 100 घेतलं आपण, आणि शेवटी घ्यायचं डी. समजायले बाळांनो? काल तुम्हाला वहीवर सांगितलं होतं 11.2, 11.3, आता फळ्यावर सांगायलो. आता इथं काय करायचं? प्रमाण वर लिहायचं होतं. प्रमाण काय आहे? 1 सेमी = 10 काय आहे ते? टक्के. 1 सेमी = किती रे? 10%. बघा, 10%, 20% हे शतमान, टक्केवारी आहे, बरोबर आहे. आता मग आता आपल्याला काय करायचं? ए श्रेणीचे विद्यार्थी आणि एकूण विद्यार्थी आहे बघा, ह्याला रंगवायचं असं, आणि त्याच्या म्हणायचं पुढं म्हणायचं ए श्रेणी. हे कोणते विद्यार्थी झाले? ए श्रेणी. आणि न रंगवलेले काय आहेत? एकूण विद्यार्थी. हे समजलं सगळ्यांना बाळांनो? हां, आता काय करायचं? हो, काढा तुम्ही आकृती. पहिलं पहा, ए श्रेणीची किती टक्केवारी आहे? 75. मग 75% रंगवायचं. 75 कसं शोधायचं? हे बघा, 70 पुढं 1, 2, 3, 4, 5 रेषा असतात, बरोबर इथं एक रेष ओढायची, समजलं? आणि एवढं रंगवून घ्यायचं. हे सगळ्यांना समजलं एवढं? त्याच्यानंतर बी, बी श्रेणी, बी बी तुकडी, 60%. मग 60 कुठे आहे? हे बघा, इथून असंच असं रेष वाढायचं, आणि हे एवढं रंगून घ्यायचं. हे समजायलंय बाळांनो सगळ्यांना? सोपं चाललंय ना सगळं? हां. त्याच्यानंतर सी, सीचं किती दिलंय? 25%. मग 25 आहे बघा, 20 पुढं 5, बरोबर मोजायचं एवढंच, एवढं रंगवा. सगळ्यांना समजलं? त्याच्यानंतर पुन्हा काय आहे? डी, 20%. हे बघा, बरोबर 20% कुठं आहे? तिथं रेष ओढा आणि रंगवा. सगळ्यांना समजलं बाळांनो? लक्षात आलं का? हे सर्व काय आहे? इयत्ता 8वीची तुकडी. इयत्ता 8वीची तुकडी, इकडं 8वीची तुकडी आहे, आणि इकडं काय आहे सर्व? ए शतमान स्तंभालेखामध्ये काय आहे? शतमान. ए श्रेणीतील विद्यार्थ्यांचे शतमान इथं लिहायचं. ए श्रेणीतील विद्यार्थ्यांचे शतमान. सगळ्यांना समजलं? लक्षात यायलंय सगळ्यांना? आहे का सोपं? टेन्शन घ्यायचं का? हां, बघा, 100 म्हणलं की सगळे 100% काढून ठेवायचे, टक्केवारीचं जेवढे तेवढंच रंग करायचं. आता ही टक्केवारी कशी काढायची? तर हे जे दिलेत ना, मी म्हणलं होतं ना 4 पैकी 1 रंगवला, तसं 60 पैकी 45, मग अशा पद्धतीनं टक्केवारी काढली. हां बाळांनो, आणि ही टक्केवारी काढलेलं फार महत्त्वाचं आहे, कारण ही टक्केवारी काढता आली तरच तुम्हाला गणितं येतील, नाहीतर येणार नाही. मग समजलं सगळ्यांना हे गणित? मग हे एकच गणित सगळेजण आज घरी गेल्यावर आलेख वहीवर 5 वेळेस करणार. एकच गणित 5 वेळेस करा, मला उद्या दाखवा. हां, छान करा अभ्यास.